राहुल गांधी असंच काम करत जा, मरता क्या नहीं करता, अंधेरी रात में दिया मेरे हाथ में, डुबाओ पार्टी को। आम्ही जातीवादी नाही, आम्ही सांप्रदायिक नाही, सामाजिक आणि आर्थिक विषमता आम्हाला मान्य नाही, जातीयवाद मान्य नाही, सांप्रदायिकता मान्य नाही, उच्च नीचता मान्य नाही, अस्पृश्यता मान्य नाही। हे दुर्भाग्यपूर्ण आहे की इतिहास माहीत नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अध्ययन न करता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल असे उद्गार काढणं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, राज्यसभेतील खासदार माझे मित्र आदरणीय सुधांशुजी, श्रद्धेय शांताक्काजी, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्रजींनी ज्या सगळ्या प्रमुख अतिथींचं आणि महानुभावांचं नाव घेतलं ते सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, आज आपण या ज्या चौकात उपस्थित आहोत या चौकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत या चौकात झालं होतं। या पुतळ्याकरता ही जागा मिळावी म्हणून सावरकर स्मारक समितीला त्यांच्या सदस्यांना घेऊन मी आमदार असताना महानगरपालिकेत कमिशनरकडे भेटायला पण गेलो होतो। मला आठवतं इथल्या सभेमध्ये बाळासाहेब देवरसांनी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं भाषण आजही माझ्या लक्षात आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांची प्रतिभा, त्यांचं साहित्य, त्यांच्या कविता, विशेषतः समाजसुधारक म्हणून त्यांनी दिलेले विचार आणि स्वातंत्र्याकरता एखाद्या परिवाराने किती त्याग, तपस्या आणि बलिदान करावं याला तोंड नाही आहे। जर स्वातंत्र्यवीरांनी जर त्याग देशाकरता केला नसेल तर कोणीच त्याग केला नाही असं म्हणावं लागेल, एवढा त्याग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि त्यांच्या परिवारांनी या देशाकरता केला आहे। दोन दोन जन्मटेप झाल्यानंतर किती कष्ट त्यांनी सहन केले। मी आठव्या वर्गात शिकत असताना मला माझी जन्मटेक हे पुस्तक वाचायला मिळालं। विशेषतः अनेक छोट्या कार्यक्रमामध्ये कोणाकडे काही कार्यक्रम मी हे पुस्तक आवर्जून भेट देतो। हे पुस्तक वाचत असताना तुमच्या डोळ्यातून अश्रू निघतात, इतकं भयंकर हे पुस्तक आहे। स्वातंत्र्याकरता देशाकरता एखादा परिवार, एखादा व्यक्ती किती त्याग करू शकतो, आपला जीव किती धोक्यात टाकू शकतो याची एक नाही हजारो उदाहरणं त्या पुस्तकामध्ये आहे। अंदमानच्या जेलमध्ये ते होते। अंदमानच्या जेलमध्ये असताना त्यांना किती यातना दिल्या गेल्या। आपल्यापैकी अनेक लोक जेव्हा अंदमानमध्ये जातो तेव्हा त्या जेलमध्ये आपण तीर्थाटन करतो, तीर्थयात्रासारखं त्या ठिकाणी जातो आणि तिथे दर्शन घेतो। अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना राम नाईक पेट्रोलियम मंत्री होते आणि अंदमानच्या जेलमध्ये त्यांनी अतिशय सुंदर एक ज्योत आणि त्यांचं स्मारक तिथे उभं केलं होतं। परंतु दुर्भाग्य असं की नंतर काँग्रेसचं सरकार आलं, मणिशंकर अय्यर पेट्रोलियम मंत्री झाले, त्यांनी ती पाठी काढून टाकली। आज स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणं सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर भारतातल्या मनामनामध्ये आहे कारण स्वातंत्र्याचा इतिहास हा अत्तराच्या सुगंधात गुलाब पाण्याने लिहिला गेलेला नाही आहे लोडावर टेकून, तर स्वातंत्र्याचा इतिहास रक्ताच्या थारोळ्यात घामाच्या परिश्रमाच्या थेंबांनी लिहिला गेला आहे। आज आम्ही जे स्वाधीन भारताचे नागरिक आहोत
त्याचं श्रेय अनेक देशभक्तांना आहे, स्वातंत्र्यवीर सैनिकांना आहे, स्वातंत्र्यवीरांना आणि क्रांतीवीरांना आहे. स्वातंत्र्य कसं मिळवावं याच्यामध्ये मतभिन्नता होती. गांधीजींच्या नेतृत्वाखाली त्यांचं म्हणणं होतं की आपण सत्य आणि अहिंसेच्या आधारावर आपण स्वातंत्र्य मिळवू. शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या अनेक क्रांतिकारकांना असं वाटलं की इंग्रजांशी आपल्याला युद्ध करावं लागेल आणि इंग्रजांना या देशातून हाकलून लावा लागेल, त्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. मार्ग भिन्न होते पण उद्दिष्ट एकच होतं. मार्गाच्या भिन्नतेबद्दलचे मतभेद असू शकतात परंतु उद्दिष्टाबद्दलचे मतभेद असू शकत नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, त्यांच्या बंधूंनी, त्यांच्या परिवारांनी, त्यांच्या पत्नींनी, त्यांच्या वहिनींनी, प्रत्येकाच्या इतिहासात जेव्हा तुम्ही माझी जन्मठेप वाचाल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने या इतिहास लक्षात येईल. आता देवेंद्रजींनी उल्लेख केला की हिंदू धर्मामध्ये अशा अनेक रूढी परंपरा होत्या, जातीयवाद, अस्पृश्यता, छुआछूत, विशेषतः मंदिरामध्ये जाण्याबद्दल दलित समाजातल्या आपल्या समाजातल्या प्रतींना मनाई होती. पण त्यावेळी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये असेल, नाशिकमध्ये काळूराम मंदिराच्या निमित्ताने असेल, त्यांनी भूमिका मांडली की कुठलाही माणूस हा जातीनी मोठा नसतो, गुणांनी मोठा असतो, असा समाज सुधारणेचा एक विद्रोही विचार या समाजासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडला. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे सामाजिक समता, छुआछूत, अस्पृश्यता, जातीयकरता, जातीयवादाच्या विरोधात एल्गार केला, तेवढेच प्रखर सामाजिक विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे होते. अंधश्रद्धेच्या विरुद्ध, सामाजिक रूढी आणि परंपरेच्या विरुद्ध त्यांनी सातत्याने समाज प्रबोधन करून समाजाला बदलवण्याचं काम केलं. एक समाज सुधारक, स्वातंत्र्याच्या लढ्यात इंग्रजांच्या बलदंड सत्तेच्या विरुद्ध लढणारा स्वातंत्र्यवीर आणि एक उत्तम कवी आणि साहित्यिक म्हणून आपण त्यांना कधी विसरू शकत नाही. आज लता मंगेशकर आपल्यामध्ये नाही आहे पण अनेक वेळा लता मंगेशकरांच्या घरी मी ज्यावेळी जायचो त्यावेळी लता मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, मीना मंगेशकर असतील, सगळ्या मंगेशकरांचा सावरकरांवर अतूट श्रद्धा होती. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे स्वातंत्र्यवीरांचे शब्द होते. या देशाकरता, या देशाच्या जनतेकरता, या देशाच्या स्वातंत्र्याबरोबर सार्वभौमत्वाकरता त्यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान केलं. दुर्भाग्य है की 47 नंतर जे राज्यकर्ते मला म्हणून आलेत त्यांनी हिंदुत्वाबद्दल, सावरकरांबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. सावरकर कधी कुठल्या धर्माच्या विरुद्ध नव्हते. त्यांनी हेच सांगितलं की आज इथला असणारा मुसलमान किंवा अन्य धर्मी असेल तो 2 पिढ्यापूर्वी, 5 पिढ्यापूर्वी, 10 पिढ्यापूर्वी हिंदू होता. संस्कृती सबकी एक चिरंतन पुरखे जिसके हिंदू है, विराट सागर समाज अपना हम सभी सके बिंदू है. उपासना पद्धती जरी वेगळी असली तरी राष्ट्रीय आधारावर आम्ही सगळे भारतीय आहोत, आम्ही हिंदू आहोत. हिंदू संस्कृती संकुचित नाही. हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ आहे. धर्माचा संबंध कर्तव्याशी आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या हिंदुत्वाच्या व्याख्येत त्याचा उल्लेख केलेला आहे. ज्या शब्दाबद्दल वारंवार चर्चा होते, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम, व्यक्ती कधी धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. राज्य धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, सरकार धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, पण व्यक्ती कधी धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. इंदिराजींच्या निधनानंतर, पंडित नेहरूंच्या निधनानंतर, राजीव गांधींच्या निधनानंतर ब्राह्मण बोलावून त्यांना मंत्राग्नी दिला. मग तुम्ही जर सेक्युलर होते तर का दिला? आणि म्हणून कधीही पण सेक्युलर शब्दाचा अर्थ जो आहे तो धर्मनिरपेक्षता नाही,
तुम्ही आज डिक्शनरीत घरी जाऊन इंग्लिश डिक्शनरी काढा, सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे पंथ निरपेक्षता आणि सर्व धर्म समभाव. सर्व धर्माबरोबर समान न्याय, सामाजिक आणि आर्थिक समता हेच भारतीयत्व आहे आणि हेच राष्ट्रीयत्व आहे हे हिंदुत्वाच्या रूपाने सावरकरांनी सांगितलं. पण हिंदुत्व हे सहिष्णू, सर्वसमावेशक आणि सहनशीलता आहेच. आपल्या देशामध्ये जेवढे पारशी आले, इराणी आले, सगळे आले, सगळे इथे सामावून गेले. इराणमधून आले, पाकिस्तानमधून आले, आपण कधी सगळ्यांना सामावून घेतलं? स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये जे भाषण केलं होतं त्या भाषणाचा उल्लेख अतिशय सुंदर भाषण आहे. त्यांनी सांगितलं की मी या धर्म परिषदेमध्ये हे सांगण्याकरता आलो नाही आहे की माझा धर्म श्रेष्ठ आहे किंवा माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे. मी ज्या संस्कृतीचा प्रतिनिधी आहे, ज्या धर्माचा प्रतिनिधी आहे, मी हे सांगण्याकरता आलो आहे की तुमच्या ज्या धर्मावर तुमचा विश्वास आहे, ज्या परमेश्वरावर विश्वास आहे, तो तुमचा धर्म आणि तुमचा परमेश्वर श्रेष्ठ आहे. आणि त्यांनी पलीकडे एक सुंदर गोष्ट सांगितली. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. एक मराठी कवीने याचा अनुवाद केलेला आहे की पडे खाल तिजे नभातुर पाणी जसे सागरा तेच मिळवनी जाई नमस्कार कोण्याही देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवाला. हे हिंदू धर्म आहे, हे हिंदुत्व आहे, हे भारतीयत्व आहे. आणि म्हणून आपण कोणाची उपासना पद्धती जरी वेगळी असेल, कोणी गुरुद्वारात जात असेल, कोणी भगवान गौतम बुद्धांचे अनुकरण करत असतील, कोणी भगवान महावीरांचं करत असेल, कोणी अल्लाचं स्मरण करत असतील, कोणी चर्चमध्ये जात असतील, उपासना पद्धती जरी प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी आम्ही सगळे एक आहोत. आम्ही भारतीय आहोत, आम्ही इंडियन आहोत. आमची संस्कृती, इतिहास आणि विरासत एक आहे. हाच आमचा सर्वसमावेशक सिद्धांत आहे. आम्ही जातीवादी नाही, आम्ही सांप्रदायिक नाही, सामाजिक आणि आर्थिक विषमता आम्हाला मान्य नाही, जातीयवाद मान्य नाही, सांप्रदायिकता मान्य नाही, उच्च नीचता मान्य नाही, अस्पृश्यता मान्य नाही. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये बाळासाहेब देवरसांनी दिलेलं प्रसिद्ध भाषण आहे आणि त्यांनी सांगितलं की या समाजामध्ये अस्पृश्यता आणि जातीयता वाईट नसेल तर दुसरी कुठलीही गोष्ट वाईट असू शकत नाही. सावरकर विज्ञानवादी होते. सावरकर अंधश्रद्धा रूढी परंपरांच्या विरुद्ध होते. सावरकर जातीयवाद सांप्रदायिकतेच्या विरुद्ध होते. सावरकरांचं हिंदुत्व हे पुरोगामित्व होतं. सावरकरांचं हिंदुत्व हे आर्थिक आणि सामाजिक समतेशी जुळलेलं होतं. ते महान द्रष्टे होते, साहित्यिक होते, कवी होते. त्यांचं स्थान आमच्या हृदयामध्ये आहे. आम्हाला या देशाकरता आत्मनिर्भर भारत बनवण्याचं आमचं स्वप्न आहे. स्वातंत्र्यवीरांनी अभिनव भारताची संकल्पना मांडली की भविष्यामध्ये आजच्या भाषेत फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीच्या आधारावर भविष्याच्या भारताची निर्मिती कशी झाली पाहिजे, तो जगातली महाशक्ती कशी कसा झाला पाहिजे, तो विश्वगुरु कसा बनला पाहिजे, विज्ञान तंत्रविज्ञानाच्या बरोबर योग विज्ञान, अध्यात्म, स्पिरिच्युअल सायन्स आणि त्याचबरोबर मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धतीच्या आधारावर संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक करणारा विश्वगुरु बनण्याची क्षमता भारतात आहे हे सावरकरांनी सांगितलं. हे दुर्भाग्यपूर्ण आहे की इतिहास माहीत नसताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अध्ययन न करता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल असे उद्गार काढणं. आपल्या इथे आजही डॉक्टर वी स जोग आहेत, ते मार्क्सिस्ट आहेत, कम्युनिस्ट विचाराचे आहेत, पण त्याचबरोबर ते हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी आहेत. त्यांनी मार्क्सवाद आणि सावरकरवाद दोघांचा समन्वय करून लिहिलेला आहे की वर्गविग्रहाचा सिद्धांत मांडत असतानाही या समाजामधले एकीकडे सामाजिक सुधारणा ज्या सावरकरांना अपेक्षित आहे, ज्यातून छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता दूर झाली पाहिजे
आणि दुसरीकडे समाजातली गरिबी भूकमरी दूर करून आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्याच्या आधारावर भविष्यातला हिंदुस्थान निर्माण झाला पाहिजे. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी हेच सांगितलं की तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानून त्याची आपण निरंतर सेवा करत राहू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. दीनदयाल उपाध्याय असतील किंवा डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील किंवा महात्मा गांधी असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, यांच्या याच्यात अनेक प्रकाराने त्यांनी मांडलेल्या विचारामध्ये वेगवेगळे पण जरूर आहे, पण उद्दिष्टाबद्दलची समानता आहे. ही मातृभूमी, हे राष्ट्र, हे सर्वपरी आहे. या राष्ट्राकरता समर्पित भावनेने काम करून ह्याला विश्वगुरु बनवायचं आहे हेच त्यांनी सांगितलेलं आहे. पण गैरसमजुतीतून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका टिप्पणी करून त्यांनी माफी मागितली अशा प्रकारचे उद्गार काढून राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलेला आहे. खरं म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी या बाबतीत भारतीय समाजाची क्षमा मागितली पाहिजे असा अक्षम्य अपराध त्यांनी केलेला आहे. आताच सांगितलं की इंदिरा गांधींनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार काय होते, पार्लमेंटमध्ये त्याच्या आजोबांनी काढलेले उद्गार काय होते. मला नेहमी वाटतं की आपले जे देशभक्त क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर आणि थोर महात्मे होऊन गेले, आपण नेहमी म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. त्यांना आपण कशाला राजकारणात आणतो, वादाचा विषय कशा करता बरतो, कोणी विचारलं होतं त्यांना, त्यांना माफी मागायची मागावी, नसेल मागायची नाही मागावी, अपील करायचं अपील करावं, संविधानात अधिकार आहे, लोकशाहीत अधिकार आहे, पण सावरकरांचा अपमान करायचा अधिकार त्यांना कोणी दिला आणि हे करून त्यांनी त्यांचंही नुकसान केलेलं आहे. आणि निश्चितपणे या देशावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कधीही सहन होणार नाही ही गोष्ट त्यांनी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आमची दैवत आहेत. शिवाजी महाराजांना मी विसरूच शकत नाही. मी जेव्हा जेव्हा मंत्री बनतो तेव्हा पहिला फोटो बाजूला समोर ठेवतो शिवाजी महाराजांचा. आई वडिलांपेक्षा ज्या आईने आणि वडिलांनी जन्माला मातेने जेव्हा त्याहीपेक्षा आमच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान मोठं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय म्हटलं होतं, हिंदू पतपातशाही स्थापन करायचं. आणि हिंदू पतपातशाही स्थापन करायची आहे हे श्रींचं राज्य आहे. हे श्रींचं राज्य आणि हिंदू पतपातशाही हेच तर सावरकरांनी सांगितलं. यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी, त्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात केली. हा आमचा जाज्वल्य राष्ट्राभिमान इतिहास आहे राष्ट्रवादाचा. आणि राष्ट्रवाद हा आमचा आत्मा आहे, आमच्या हृदयात आहे. राजकारणामध्ये काही लाल दिव्याची गाडी मिळाला मंत्री बनवायला आम्ही आलो नाही. मिळेल तर मिळेल, राहील तर राहील, जाईल तर जाईल, पण विचार नाही बदलणार. विचार हे आमचं दैवत आहे आणि विचार दिलेत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले, बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिले. त्या विचाराची ठेव आमची विचारनिष्ठा आहे, आमचं कन्व्हिक्शन आहे, आम्ही त्याकरता राजकारणात काम करतो. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो अपमान झालेला आहे, खऱ्या अर्थाने ज्यांनी अपमान केला त्यामुळे सावरकर छोटे झाले नाही. पण आम्हाला संधी मिळाली की पुन्हा एकदा सावरकरांना घराघरात पोहोचवून सत्य लोकांपर्यंत सांगून तरुण पिढीला सावरकरांत पोहोचवण्याची संधी या निमित्ताने दिली. मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो.
कारण देवेंद्र जी त्यांनी जर अपमान नसता केला तर या चौकात तुम्ही कशाला आले असते आपण सगळं. राहुल गांधी असंच काम करत जा, मरता क्या नहीं करता. अंधेरी रात में दिया मेरे हाथ में, दबाओ पार्टी को. त्यामुळे मला विश्वास आहे की आज आपण, मी स्वतः शाळेत होतो, हे जे गीत आहे ना, नील सिटी विद्यालयात होतो, हे अधम रक्त रंजिते, एक एक शब्द ऐका तुम्ही. सावरकरांचं प्रत्येक गीत शांतपणे ऐका आणि त्या शब्दाचा अर्थ समजून घ्या, किती आनंद मिळतो. सावरकरांवर सिनेमा काढला सुधीर फडक्यांनी. मी आपल्या या सावरकर स्मारक समितीला प्रोजेक्टर दिला आणि त्यांना सांगितलं की प्रत्येक शाळांमधून हे सावरकरांचा सिनेमा दिसला पाहिजे. आता सध्या महानगरपालिकेत कमिशनर आहे, पण सुरेश भट सभागृहामध्ये आम्ही एक स्क्रीन लावलाय मोठा मल्टिप्लेक्स सारखा, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, रामायण, महाभारत, हे सगळं लहान मुलांना आपण दाखवण्याकरता त्यांना इतिहास समजवण्याची गरज आहे, कारण नवीन पिढीला काहीच माहिती नाही. मी 75 आणीबाणीमध्ये राजकारणात आलो, सायकोलो स्टाईल मशीनवर पत्रक काढत होते, गिरीश माझ्याबरोबर होते, त्यावेळी कालिदास कानगो नावाचे होते, ते एक मशीन आणली बापू महाशब्देकडनं, अंधारात बसून आम्ही ते हे काढायचो, त्याच्यावर ते बापू महाशब्दीने आम्हाला शिकवलं झटके मारायचे कसे, ते आम्ही ते काढून वाटायचो. इमर्जन्सीच्या विरुद्ध किती यातना झाल्या, किती संघाचे स्वयंसेवक बर्बाद झाले, किती मेल, माझे आजोबा मेले, घरी बेता प्रेत पडलं होतं अमरावतीला, मी इकडे तिकडे फिरत होतो, एक 24 पॅरोल मिळाला, मी गेलो आजो मामांना सोडण्याकरता पॅरोलचा कागद घेऊन, त्याच्यानंतर जेव्हा बाजूवाट बोले शाम को 6 बोले जेल बंद हो गया. मी झाडाखाली बसला राहिलो, 5:30 झोप नव्हती, 5:30 वाजल्यानंतर सूर्य केव्हा निघतो पाहतो, सूर्य निघाल्यावर पुन्हा गेलो, अरे ठहरो बोले टाईम आहे, अभि दिख नाही राहिले सूरज, आणि मग सूरज निघाल्यावर त्यांनी पॅरोलवर सोडलं, त्यांना घेऊन अमरावतीला गेलो आणि मग त्यांचा अंत्यसंस्कार त्यांनी केला. हे फुकट नाही मिळाली सत्ता, स्वातंत्र्य फुकट मिळालं नाही, त्याची किंमत मोजलेली आहे आपण चांगल्या दिवसामध्ये. ज्या परिवारांनी, ज्या लोकांनी, ज्या क्रांतिकारकांनी, ज्या देशभक्तांनी, ज्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या आयुष्याची होळी केली, त्याच्यामुळे आज स्वाभिमानाने इथे बसलो आहे, लक्षात ठेवलं पाहिजे, हे कधी विसरू नका. आणि असा इतिहास जर विसरलो तर भविष्य घडू शकत नाही. सुधांशूंना विमान पकडायचं आहे, परंतु मला विश्वास आहे की आपल्याला पुन्हा एकदा राहुल गांधींनी संधी उपलब्ध करून दिली. सावरकरांचं साहित्य, त्यांचं काव्य, त्यांचा सिनेमा, त्यांचं जीवन, त्यांचे समाज सुधारण्याचे विचार, पुरोगामी प्रगतिशील विचार, अभिनव भारताची संकल्पना, या निमित्ताने तरुण पिढीच्या मनामनामध्ये, हृदया हृदयामध्ये पोहोचवण्याचं काम आपण प्रभावीपणे केलं पाहिजे. आणि हा वान स्वीकारून स्वातंत्र्यवीर सावरकर जनतेच्या मनामनात पोहोचवले पाहिजे, हे काम आपण प्रभावीपणे करावं अशी विनंती करतो. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना हात जोडून नतमस्तक होऊन अभिवादन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद.